भारताचे 14वे राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांचा गुरुवारी बहुमताने विजय झाला आहे. यानिमित्त देशभरातून श्री कोविंद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच हा विजयोत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. पनवेलमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत पेढे वाटून आनंद साजरा केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आनंदोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले. यानिमित्त पेढे वाटून हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला. यानिमित्त भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. जास्त बहुमत मिळून, जवळजवळ 2/3 बहुमत मिळून आपले कोविंद साहेब हे भारताचे राष्ट्रपती झालेले आहेत. भारतीय जनता पक्षामार्फत नव्हे तसं पूर्ण देशभर सर्व पक्षांच्या मार्फत सर्वांना हा आनंद झालेला आहे. अगदी गोरगरिबांचे कैवारी एक अभ्यासू नेतृत्व आणि म्हणून भारत देशाला योग्य दिशा दाखवून चालणं त्यांचं काम हे नक्कीच महत्त्वाचं ठरेल आणि त्या दृष्टीनं हा सर्वत्र जल्लोष चालला आहे. पनवेलकरसुद्धा त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले आहेत आणि आज इथं या विजयाचं पेढे वाटून स्वागत आणि आनंद व्यक्त केला.